नमस्कार शेतकरी मित्रांनो, विदर्भात थंडीचा जोर वाढला आहे तर रविवारी राज्यात मध्य महाराष्ट्र कोकण गोव्यात काही भागामध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र विदर्भाच्या सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात उल्लेखनीय घट झाल्याचे रविवारी हवामान विभागातर्फे नोंदवण्यात आले आहे. तर रविवारी हवामान विभागामार्फत नोंदवण्यात आलेले राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमानाचे नोंद चंद्रपूर येथे 10 अंश सेल्सिअसने सर्वाधिक कमाल तापमान सांताक्रूज 35.8 अंश सेल्सिअसने झाली आहे. तर रविवारी विदर्भातील प्रमुख शहरामधील किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा सुमारे 3 ते 5 अंश सेल्सिअसने घसरले. त्यामुळे विदर्भातील थंडीचा कडाका वाढला तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा 1.6 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ झाली. तर पुण्यात 2 दिवसापासून किमान तापमान घसरत होते, मात्र रविवारी ते किंचित वाढल्याने थंडी 2 दिवसाच्या तुलनेत कमी होती. शिवाजीनगर येथे वेधशाळेत रविवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंत 14.6 अंश सेल्सिअस, लोहगाव येथे 17.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर पुण्यात थंडीत चढ उतार चालू आहे. शहरात आताच्या हिवाळ्यात सर्वात निचांग तापमान नोंदवण्यात आलेल्या गेलेल्या 10 वर्षांमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यातील सर्वाधिक कमी किमान तापमान असलेले हे यंदाचे दुसरे शहर ठरले आहे. दरम्यान पुढील 6 दिवसांमध्ये आणि परिसरात किमान तापमानात काही चढ उतार होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. आणखीन एक मोठी अपडेट बघा, चंद्रपूरचा पारा 10 अंशांवर आहे. मराठवाडा विदर्भात थंडीत चांगलाच वाढ झाली आहे. चंद्रपूर गारठले असून किमान तापमानात मोठी घट झाली आहे. मराठवाडा व विदर्भात थंडीत चांगलीच वाढला आहे. चंद्रपूर गारठले असून किमान तापमानात मोठी घट झाली आहे. रविवारी तारीख 8 सकाळी 8 वाजेपर्यंत चंद्रपूर येथे 10 अंश सेल्सिअसने किमान तापमानाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्राने दिली आहे. उत्तरेकडून वाहत असलेले थंड वाऱ्याचे प्रवाह मराठवाडा व विदर्भाच्या दिशेने वाहत आहे. पारा सरासरीच्या तुलनेत 8 अंश सेल्सिअसने घटला आहे, त्यामुळे या भागात गारठ्याने हुडहुडी भरवली आहे. अकोला, अमरावती, गोंदिया, यवतमाळ या भागातही किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 5 ते 6 अंश सेल्सिअसने घटून मराठवाड्यातही थंडी वाढल्याचे तापमानात होत आहे बदल. परभणीतील कृषी विद्यापीठात 11.4 अंश सेल्सिअसने किमान तापमानाचे नोंदवले गेले आहे. तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात कमी अधिक स्वरूपाची थंडी दिसत आहे. मालेगाव, नाशिक, जळगाव या भागात बऱ्यापैकी थंडी आहे. तर कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली भागात थंडी नसल्याने किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ होत झाली आहे. कोकणातही थंडीत चढ उतार सुरू आहे, त्यामुळे किमान तापमानाचा पारा 20 ते 24 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी तज्ञ चॅनलला फॉलो करा, म्हणजे सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.